पुण्यामध्ये मी सिक्युरिटीचं काम करतो. यूट्यूबवर ऑनलाईन पाहत पाहत मी मला 3 वर्ष लागले काम करण्यासाठी आणि शिकण्यासाठी. मी मुळकीमध्ये जे 500 रुपये घेतो एका प्रिंटची, 10 मिनिटांमध्ये मी एक फोटो तयार करतो. पॉसिबल फोटो आहेत ते, त्याला आपण कधीबी त्याला कमीत कमी 5-6 वर्ष काहीच होऊ शकत. आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या संकटांनी खचून जाणारे अनेक असतात. मात्र पुढे डोंगरा एवढं आव्हान उभं ठाकलं तरी त्याचा सामना करणारे मोजकेच, आणि आव्हानांना सामोरं जाण्याचं जिगर ठेवणाऱ्यांपैकीच एक म्हणजे किशन राजभोज. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या किशन यांच्यावरही अनेकांप्रमाणे करोना काळामध्ये घरी बसण्याची वेळ आली. हाताला काम नसल्याने आता करायचं काय असा प्रश्न किशन यांना देखील पडला. परंतु ते खचले नाहीत, पर त्यांनी यातून बाहेर पडण्याचा विचार केला. हातात असलेला स्मार्टफोन आपल्याला काही शिकवू शकतो का असा विचार करून किशन यांनी यूट्यूबवर स्प्रे पेंटिंगचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. चित्रकलेची आवड होती खरी, पण स्प्रे पेंटिंग हा त्यांच्यासाठी नवाच प्रकार होता. पण त्यांनी स्प्रे पेंटिंग शिकण्याचा निर्धार केला. नोकरी गेल्याने त्यांच्या आयुष्याची थांबलेली चाकं यूट्यूबवर शिकलेल्या या कलेच्या जोरावर अर्थातच स्प्रे पेंटिंगमुळे पुन्हा एकदा फिरू लागली. कोरोनाचे संकट टळल्यानंतर स्प्रे पेंटिंगची आत्मसात केलेली कला किशन यांच्या संसाराला आता हातभार लावते. तर जाणून घेऊयात किशन यांच्या प्रेरणादायी कहाणीविषयी. माझं नाव किशन राजभोज आहे. मी मूळ परभणीचं आहे आणि पुण्यामध्ये जॉबसाठी आलो होतो. पुण्यामध्ये मी सिक्युरिटीचं काम करतो आणि यूट्यूबवर पाहून लॉकडाऊनमध्ये मी याचं स्प्रे पेंटिंगचं काम पाहून शिकलो. यूट्यूबवर ऑनलाईन पाहत पाहत मी मला 3 वर्ष लागले काम करण्यासाठी आणि शिकण्यासाठी. त्याचे पेपर त्याचं सगळं पूर्ण बाहेर देशातून मागवतो मी अमेझॉनहून, आणि नंतर त्याचं सगळं साहित्य आणून मग मी इथं लाईव्ह पेंटिंग करत असतो. आणि त्याच्यापासून 10 मिनिटांमध्ये मी एक फोटो तयार करतो. स्प्रे पेंटिंग म्हणजे पूर्ण स्प्रेनं आपण फोटो काढतो कसल्याबी लाईव्हमध्ये, म्हणजे आपले काल्पनिक काढतो मी सगळ्या माझ्या मनाच्या यानंच काढतो, पाहून काढत नाही मी. आणि शक्यता तर कसं आहे, जितक्या लवकर होईल म्हणजे 10 मिनिटाच्या आतच मी पूर्ण फोटो काढतो. स्प्रे पेंटिंगसाठी मी अमेझॉनहून मागवतो सगळं, आणि ते पुण्यामध्ये कुठं कुठं भेटतं कुठं कुठं भेटत नाही. त्याला स्प्रे लागतात, मेंटन ऑफ गोल्डचे स्प्रे आहेत, पुन्हा रोस्ट व्हायलम आहेत, बोसनीचे आहेत, भरपूर स्प्रे लागतात त्याला. पुन्हा नंतर त्याचे पत्रे लागतात, पत्र्यांना पुन्हा पेपरनं लागतात, सगळं स्क्रॅप करूनच काढावं लागतं त्याला. पेंटिंग कसं आहे, पूर्ण एकजीव तयार करावं लागते आणि ते प्रिंटेड वाढतात आणि वॉशेबल फोटो आहेत ते. त्याला आपण कधीबी त्याला कमीत कमी 5-6 वर्ष काहीच होऊ शकत नाही. मी यूट्यूबवर हे 3-4 वर्ष मला पाहून पाहून शिकण्यासाठी 3-4 वर्ष लागलेत. माझी फॅमिली, माझं एक मिसेस, 2 मुलं आहेत, ते स्कूलमध्ये जातात आणि मी जॉब करतो आणि मिसेस बी जॉब करते, ती बी टीचर आहे, MBBS झालेलं आहे ते. याच्यापासून खूप काही शिकू शकतो आपण, कारण ही पेंटिंग आहे ना आपल्या इंडियामध्ये तर शक्यता कोणी मी आतापर्यंत पाहिली नाही. बाहेर देशामध्येच खूप पेंटिंग बनवतात, USA, जापानमध्ये, फॉरेनमध्ये पूर्ण ही पेंटिंग बनवतात. इंडियामध्ये आता मी मला तर काय आतापर्यंत दिसलं नाही, पण ही पेंटिंग शिकलं तर आपण भविष्यात काही बी करू शकतो आणि स्कोप चांगला आहे. याची किंमत आहे, मी मूळ किंमत त्याची 500 रुपये घेतो एका प्रिंटची, आणि ग्लोसी पेपरवरच काढावं लागते ते, दुसऱ्यावर कलर बसत नाही. ग्लोसी पेपर आहेत, कॅनव्हास आहेत, त्याच्यावरच आपण पेंटिंग करू शकतो. रोजच्या कमीत कमी 3-4 पेंटिंग तर आरामशीर विकतात आणि त्या वॉशेबल आहेत. कमीत कमी 5-6 वर्ष याला काहीच होऊ शकत नाही आणि त्याची क्वालिटी जी आहे ते पूर्ण ग्लोसी आहे. ग्लोसीमध्ये कसं राहतं की पूर्ण चमकतात, प्रिंट टाईप पेंटिंग आहेत पूर्ण त्या. त्याच्यामुळे ही पेंटिंग खूप दिवस टिकण्यासाठी बी आहे. कॅनव्हासवर बी करू शकतो आपण आणि याच्यावर बी करू शकतो, ग्लोसी पेपरवर बी करू शकतो. एक पेंटिंग करण्यासाठी फक्त 10 मिनिटांमध्ये मी पेंटिंग करतो पूर्ण. पुण्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आहे, मी खूप ठिकाणी जातो लाईव्ह पेंटिंग करतो, बालेवाडीमध्ये जातो, कलाकार कट्ट्यावर येत असतो, पुन्हा कुठं कुठं जर इव्हेंट असतील तर तिथं लाईव्ह पेंटिंग करायला बी जात असतो मी, आणि आपल्या ऑनलाईन पेंटिंगमध्ये बी विकत असतो मी. पण त्याच्यावर कसं आहे, त्याचा जास्त रिस्पॉन्स आणि हे नसल्यामुळं मग मी लाईव्ह पेंटिंगच जास्त करत असतो.